नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढू लागलं आहे. इथे आता नाशिककरांनी बाहेर पडायचं का नाही असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. इथे कधी व्यापाऱ्यांवर हल्ला होतो तर कधी तरुणीचा खून, त्यात भर पडली ती चोरांची. सातपूर परिसरात मागच्या आठवड्यात NSK ऑटोमोबाईलचे दुकान चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना होती सातपूर येथील त्र्यंबक रोडवरील मनपा कार्यालयाशेजारील. याला आठवडा होत नाही तोवर रात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा याच परिसरात चोरीचा प्रयत्न करण्यात आलाय. या सर्व घटनेबाबत SK मोबाईलचे मालक यांनी अधिक माहिती दिली आहे. काल रात्री 2:30 माझं दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. माझ्या दुकानावर श्री वल्लभ ट्रेडर्स सातपूरला दुकान आहे माझं. काल रात्री 2:30 फोडायचा प्रयत्न केला. बाजूलाच मॅडम राहतात, त्यांना आवाज आल्यामुळे त्या जागा झाल्या. त्यांनी हाक मारली त्यावेळेस ते पळून गेले. पण याच्या आधी 8 दिवसाआधी माझा मित्र सनी, माझ्या बाजूचे शेजारी सनी, त्याचं दुकानसुद्धा फोडण्याचा प्रयत्न केला होता. त्याचं कॉम्प्रेसर वगैरे ते लॉक तोडायचा प्रयत्न केले होते बाहेरून, पण तोही पण प्रयत्न फसला. आणि हे आता 8 दिवसाचं हे कंटिन्यू सुरू आहे. तिथे थोडंसं लक्ष देण्यात यावं बस एवढीच अपेक्षा. आणि या घटनेला आठवडा होत नाही तोवर पुन्हा चोरीचा प्रयत्न केला जाऊ लागल्यानं सातपूर पोलिसांची गती कमी झाल्याचं सांगत वल्लभ ट्रेडर्सच्या मालकाने अधिक माहिती दिली आहे. काल रात्रीच्या सुमारास पुन्हा हा दुकान फोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानं आता या चोरांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागल्याचं कळत आहे. आणि आता यांची मुजोरी वाढल्याचंही यावेळी कळत आहे. आता या चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागल्यानं सातपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर येथील नागरिकांनी बोट ठेवलाय. संजय हिरे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.